शिक्षक दिन निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण। आदरणीय शिक्षक गण आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमात स्वागत करते। आज आपण सर्वजण शिक्षक दिनाच्या निमित्ताने इथे जमलो आहोत। आजच्या दिवशी माझे विचार इथे मांडण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे, माझ्या शिक्षकांचे आणि सिनियर्सचे आभार मानते। 5 सप्टेंबर हा भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जन्मदिवस। ते भारतीय संस्कृतीचे दूत, प्रसिद्ध शिक्षक होते। त्यांनी शिक्षण क्षेत्रात जे महत्त्वाचे योगदान दिले त्याच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। आजचा दिवस शिक्षकांसोबतच आपण सर्व विद्यार्थ्यांसाठीही खूप खास आहे, कारण आज आपण या मंचावरून आपल्या प्रिय शिक्षकांना सांगू शकतो की त्यांचे आपल्या आयुष्यातले स्थान किती महत्त्वाचे आहे। एरवीही आपण सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या प्रती नेहमीच कृतज्ञ असतो, पण समाजाच्या आणि आपल्या व्यक्तित्वाच्या घडण्यात अतिशय महत्त्वाचे योगदान असते। आणि या सर्व गोष्टीसाठी आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छिते। आई वडिलांवर शिक्षक हेच पहिले गुरु असतात, जे आपल्याला योग्य अयोग्य यातला फरक समजावून देतात, आपल्याला अक्षरे गिरवायला शिकवतात, आपल्या हिताचा विचार करतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात। असे म्हणतात की आपली शिक्षक हेही आपल्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग असतात आणि कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच हे आपल्या आयुष्याला पैलू पडतात। 2 ओळी माझ्या शिक्षकांसाठी। बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही, बोट धरून चालायला शिकवलं तुम्ही, पडल्यानंतर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही, तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी, शिक्षक दिनांच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी, शिक्षक दिनांच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।